नमस्कार, अक्षरत्री मंचाच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधून संत चोखामेळा यांचा एक अभंग आपल्यासमोर सादर करत आहेत सोनल गिरधर. नमस्कार. तर संत चोखामेळा, संत चोखामेळा हे वारकरी संत कवी होते. ते संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत. संत नामदेव हे त्यांचे गुरु. संत चोखामेळा हे मूळचे बुलढाण्यातील, पण काही इतिहासकारांच्या मते संत चोखामेळा हे वराड्यातील होते. तर संत महिपती म्हणतात की संत चोखामेळा हे मूळचे पंढरपुरातील. संत चोखामेळा हे महार जातीचे होते आणि त्यावेळी म्हणजे 13व्या शतकात वर्णभेद हा पराकोटीचा होता. त्यामुळे कुठेतरी त्यांना दुय्यम वागणूक मिळत असे. आणि ही सळ, त्यांच्या मनातली सळ, ही आपल्याला त्यांच्या प्रत्येक अभंगातून जाणवून येते. त्यांना असं वाटू लागलेलं की जर या समाजाला आपली भक्ती आपल्या जातीमुळे कळत नसेल, तर कदाचित विठ्ठलालाही आपली भक्ती कळत नसावी, किंवा विठ्ठलापर्यंत आपली भक्ती पोहोचत नसावी. आणि अशा प्रकारे ते आपल्या भक्तीविषयी साशंक होतात. आणि त्यांचं असं साशंक झालेलं मन मग विठ्ठलाशी संवाद साधू लागतं. आणि हा संवाद म्हणजे हा पुढील अभंग आहे. संत चोखामेळा म्हणतात, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललाची वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, कमान डोंगी परी तीर नही डोंगा, काय भुललाची वरलिया रंगा. नदी डोंगी, नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा, काय भुललाची वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललाची वरलिया रंगा. अशा प्रकारे संत चोखामेळा विठ्ठलाशी संवाद साधतायत, विठ्ठलाला समजावतायत. पहिल्या चरणात ते म्हणतायत की ऊस जरी बाह्य रंगाने वाकडा तिकडा असला ना, तरी त्यातला आतला रस हा सुमधूर अतिशय गोडच असतो. दुसऱ्या चरणात ते म्हणतात की बाणाची कमान, बाणाची कमान ही जरी सरळ नसली ना, तरीही जो लक्ष्यभेदी तीर आहे तो मात्र सरळ. तिसऱ्या चरणात ते सांगतात की नदी, नदी ही जरी वळणावळणाची असली तरी त्यातले पाणी, त्यातला प्रवाह नेहमी सरळ असतो, निर्मळ असतो आणि भेदभाव विरहित असतो. चौथ्या चरणात म्हणजे शेवटच्या चरणात संत चोखामेळा स्वतःचं उदाहरण सांगतात आणि महत्त्वाच्या मुद्द्यावरच येतात आणि म्हणतात की हा चोखा जरी बाह्य रंगाने सुंदर नसला, किंवा तो जरी महाळ जातीचा खालच्या जातीचा असला, तरी देखील त्याचा भक्तिभाव हा निर्मळच आहे. आणि अंतरंगाकडे पाहावं, बाह्य रंगाकडे पाहू नये, अशा प्रकारचा अतिशय मोठा संदेश आपल्याला या अभंगातून मिळतो. आणि असे हे संत चोखामेळा, हे संत चोखामेळा 1338 यांचं एका अपघातात दुर्दैवी निधन झालं असं आपण म्हणू. संत चोखामेळा हे मंगळवेड्याचे होते आणि त्यामुळे तिथेच गावकुसाचं काम चालू होतं. या कामात भिंत कोसळली, अनेक कामगार मृत्युमुखी पडले. त्यात संत चोखामेळा यांचंही निधन झालं. यांच्या निधनाची बातमी ज्यावेळी संत नामदेवांना समजली त्यावेळी ते तिथे पोहोचले. आता ह्यातील संत चोखामेळा यांच्या अस्थी कुठल्या, तर त्यासाठी त्यांनी प्रत्येक अस्थी कानाजवळ पकडल्या आणि ऐकून पाहिलं, तर ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता त्या संत चोखामेळा यांच्या अस्थी होत्या. असा हा महान संत, महान भक्त. आणि त्यानंतर संत नामदेवांनी त्या अस्थी घेतल्या आणि विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीपाशी पुरल्या आणि तिथेच आता संत चोखामेळा यांची समाधीही आली.